पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी काल दूरध्वनीवरून चर्चा केली. ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यासह व्यापार, गुंतवणूक, उद्योन्मुख तंत्रज्ञान, संरक्षण, आरोग्य आणि इतर अनेक क्षेत्रांसंदर्भात व्यापक चर्चा केली. दोन्ही देशांना परस्पर लाभदायी ठरणाऱ्या मुक्त व्यापार करारावर वाटाघाटींचे निष्कर्ष लवकर निघावेत या दिशेनं सुरू असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी स्वागत केलं. याशिवाय पश्चिम आशिया क्षेत्रातल्या घडामोडी तसंच इस्रायल आणि हमास संघर्षावर देखील यावेळी चर्चा झाली. वाढता दहशतवाद, सुरक्षाविषयक दैन्यावस्था आणि नागरी भागांवर होणारे हल्ले याविषयी उभय नेत्यांनी चिंता व्यक्त केली. प्रादेशिक शांतता, सुरक्षा, स्थैर्य आणि मानवतावादी मदतीची सातत्यपूर्ण आवश्यकता यावर दोघांनी सहमती दर्शवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधला. उभय नेत्यांनी पश्चिम आशियाई क्षेत्रातील घडामोडींवर विचारविनिमय केला. दोन्ही नेत्यांनी दहशतवाद, ढासळती सुरक्षा परिस्थिती आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली तसंच सुरक्षा आणि मानवतावादी परिस्थितीबाबत त्वरित निराकरण करण्याचं आवाहन केलं. त्यांनी प्रदेशातील शाश्वत शांतता, सुरक्षा आणि स्थैर्याच्या महत्वावर भर दिला. भारत युएई सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीत विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्याच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.